नमस्कार, मी कांचन नागवेकर रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे गोड शिरा। त्यासाठी लागणारे साहित्य सांगते। एक वाटी दूध आहे, गरम आहे, दूध गरम करून घेतले। अर्धी वाटी साखर, एक वाटी मध्यम रवा, कलरफूड आहे चिमूटभर, वेलची पावडर पाव चमचा, मनुके घेतले थोडे, चारोळी एक चमचा, आणि काजू घेतले आणि मीठ घेतले चवीनुसार, आणि साजूक तूप। आता मी पॅन तापत ठेवते गॅस चालू करून। मी आता रवा फुलवून घेते, जरा भाजून घेते 5 ते 6 मिनटं मंद आचेवर। मीडियम रवा आहे, बारीक नाही रवा घ्यायचा। 5 ते 6 मिनटं आपल्याला चांगला परतवून घ्यायचा, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जास्त लालसर वगैरे नाही करायचंय। फुलवून झालंय, आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि कढई तापत ठेवते। ही आपली तापली आहे। मी आता याच्यात एक वाटी दूध घालते। दूध गरमच होतं ते, पण पुन्हा एकदा गरम करते आणि त्याला चांगला उकाळा आणते। गॅस बारीक करते। साखर घालूया, आणि साजूक तूप घाले। एक वाटी साजूक तूप घेतलं होतं मी। गॅस मीडियम ठेवते। साखर विरघळेपर्यंत परतवून देते, व्यवस्थित उकळा आणते त्याला। एक ठेवली आहे चारोळी, मनुके आणि कलरफूड किंचित, आणि किंचित मीठ घालते चवीसाठी, आणि वेलची पूड। आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। साखर आपली विरघळलेली आहे, दुधाला छान उकाळा यायला पाहिजे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला तर जास्त गोड शिरा पाहिजे, तुम्ही जास्त त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करू शकता। बघा दुधाला आता छानपैकी उकाळ आलाय। आता मी रवा घालते भाजलेला। व्यवस्थित चमच्याने पलिताने ढवळून घेते। गोळे गोळे व्हायला नाही पाहिजे, सारखं आपल्याला परतवत राहायला पाहिजे, नाही ते गोळे गोळे होतात रव्याचे। व्यवस्थित सगळ्या बाजूनी मिक्स करून घ्यायला पाहिजे। आता मी गॅस मी 5 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवते आणि गॅस मी बारीक करते। झाकण काढते। शिरा आपला तयार आहे। जास्त वेळ लागत नाही शिरा बनवायला, पटकन होतो, झटपट होणारी रेसिपी आहे। मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते। तुम्ही हे नक्की करून बघा गोड शिरा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटवर कळवा, त्याचप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।